नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कोरोना रुग्ण स्वॅब तपासणी अहवालाकरिता आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू तपासणी व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी स्वॅब तपासणीसाठी नवी मुंबई किंवा मुंबईला जावे लागत असे. आता या लॅबमुळे नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हा स्तरावर आणि वेळेवर मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सूचना देऊनही मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात अलिबागच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून 2 दिवसात 20,000 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. दरम्यान अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवटेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.